नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण तिळाची वडी किंवा तिळाची चक्की कशी बनवायची ते बघणार आहोत. तर ही तिळाची वडी थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असते. त्याचबरोबर संक्रांतीच्या वेळीसुद्धा तुम्ही ही वडी बनवू शकता. तर करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्हालासुद्धा नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजची ही तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे तीळ भाजून घ्यावे लागणार आहेत. तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर हे 100 ग्रॅम तीळ आहेत आणि हे पॉलिश न केलेले पांढरे तीळ मी इथे घेतलेले आहेत. आता हे तीळ बारीक गॅसवर छान फुलेपर्यंत भाजायचे आहेत. तर साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपले हे तीळ भाजून होतील. तर इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि तीळसुद्धा चांगले भाजलेले आहेत आणि कलरसुद्धा थोडासा बदललेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर तीळ भाजल्यानंतर एक पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची. तर एक पोळीपाट घ्यायचा आहे, त्यावरती एक चमचाभर तूप लावायचे आणि तूप सर्व बाजूला पसरवून घ्यायचे आणि पोळीपाटाबरोबरच लाटण्याला किंवा बेलण्यालासुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचे. म्हणजे आपण तिळाचं आणि गुळाचं जे मिश्रण करणार आहोत ते नंतर यावर ओतायचं आहे आणि पसरवायचं आहे आणि ते पोळीपाटाला चिकटू नये म्हणून आपल्याला तूप लावून ठेवायचे आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला अगोदरच करून घ्यायचे. आता हे भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर पाक बनवायला घेऊया. तर इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे, त्यासाठी एक चमचाभर तूप या कढईमध्ये टाकूया आणि त्यानंतर एक वाटी चिरलेला किंवा किसलेला गुळ यामध्ये टाकायचा आहे. तर इथे मी एक वाटीच किसलेला किंवा चिरलेला गुळ घेतलेला आहे. तीळसुद्धा आपण एक वाटीच घेतले होते आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर हा गुळसुद्धा 100 ग्रॅम आहे. म्हणजेच आपण समप्रमाणामध्ये तीळ आणि गुळ इथे घेतलेले आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर सुरुवातीला गुळ मेल्ट होऊ द्यायचा आहे. साधारण या प्रोसेसला 2 ते 3 मिनिट लागतील आणि गुळ पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर 5 मिनिट हा गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजेच याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर साधारण 5 ते 6 मिनिट गुळ हा शिजल्यानंतर याचा पाक तयार होतो. 1-2 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतात. आता इथे मी 5 मिनिट हा गुळ चांगला शिजवून घेतला आहे. आता आपण चेक करूया पाक आपला तयार आहे की नाही ते. तर इथे मी प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे आणि स्पॅच्युलावरती थोडंसं मिश्रण घेऊन या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर हे थंड पाणी मी इथे घेतलं आहे. तर इथे पाण्यामध्ये गुळ टाकल्यानंतर याची गोळी बनायला पाहिजे आणि गोळी ही एकदम कडक बनायला पाहिजे. हवं तर तुम्ही तोडूनसुद्धा बघू शकता. जर चिवट होत असेल तर अजून थोडा वेळ पाक शिजू द्यायचा आहे आणि ज्यावेळी ही पाकाची गोळी एकदम कडक होईल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर ही पाकाची गोळी मी हातावरती घेऊन चेक केली तर एकदम कडक झाली होती, त्यामुळे मी इथे गॅस बंद केला आहे. म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला इथे पाक तयार आहे आणि आता आपण भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते या पाकामध्ये ओतायचेत. गॅस बंद केल्यानंतरच हे तीळ या पाकामध्ये ओतायचेत आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची. म्हणजेच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तूप लावलेल्या पोळीपाटावरती हे मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचे. किंवा पोळपाटावर ओतलेलं हे मिश्रण आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचे. तर इथे मी लाटण्याने हे मिश्रण लाटून घेतले आणि लाटण्याला सुद्धा तूप लावल्यामुळे अजिबात लाटण्याला ते चिकटलं नाही. आणि आता हे मिश्रण गरम असतानाच किंवा थोडंसं कोमट असतानाच याच्या अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्यात. कारण तुम्ही जर हे मिश्रण थंड झाल्यावरती याच्या वड्या पाडायला घेतल्या तर हे मिश्रण थंड असल्यामुळे कडक होतं आणि त्यामुळे वड्या पाडल्या जात नाहीत. त्यामुळे मिश्रण गरम असतानाच अशा प्रकारे वड्या पाडून घेऊया आणि त्यानंतर थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. आणि थंडीमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये ही तिळाची वडी खायला अतिशय पौष्टिक असते, त्यामुळे साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि साधारण 15 ते 20 मिनिटानंतर ही वडी थंड होते आणि ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय किती छान वडी इथे तयार झाली आहे. तर ही तिळाची वडी खूप खुसखुशीत लागते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जे चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.